गेले 10 वर्ष झालं संजय काका पाटील हे खासदार आहेत, परंतु निवडणूक सोडली तर या गावामध्ये त्यांचा कधी प्रवेश नाही. बरं, गावामध्ये प्रवेश राहू द्या, गावातील लोक जेव्हा त्यांच्याकडे काम घेऊन जातात तेव्हा गोड बोलणे आणि त्या लोकांच्या कामाकडे दुर्लक्ष करणे याच्याशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही. आणि बी जे पीवाल्यांनी जो खेळ मांडला आहे महाराष्ट्रात, एक म्हणजे ह्याला घ्या त्याला घ्या, आता जर लोकांना विचारलं तर की बाबा खासदारांना तुम्ही पाहिलं का, तर खासदार म्हणतील, लोक म्हणतील की हां पाहिलं, कधी पोस्टरमध्ये पाहिलं, कारण 5 वर्षामध्ये काका म्हणून काही ह्या गावाला आली नाही. विशाल पाटील निवडणूक आले की इथं येत आहेत, चंद्रहारकडे पाटलांच्याकडे कुठला प्रशासकीय अनुभव नाही. संजय काकाचं काम काही सुद्धा नाही ग्राउंड लेवलला, आणि जर संजय काका अपक्ष म्हणून उभा राहिले तर गावातनं 50 मतंसुद्धा पडणार नाही. जर विशाल पाटील असतील तर निश्चितच त्यांचा विजय असेल. संजय काकाविषयी जी माहिती आहे ती असं आहे की त्यांनी कुठलीच कामं केली नाहीत. चंद्रहार पाटलांनी पण शांत बसावं असं माझं मत आहे. मी एकतर मी संजय काकाला मागच्या पंचवार्षिकच्या वेळेला एकदा पाहिलेलं, त्यानंतर ह्या भागाला त्यांनी भेट सुद्धा दिली नाही कधी. खासदार असून सुद्धा सगळ्यात जास्त नाराजी असेल तर ती संजय काका पाटलांच्या विषयी. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी ऐसपैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. वज्रधारीच्या जनसभा ते लोकसभा या खास कार्यक्रमात आज आपण घोटीखुर्द गावात आलेलो आहोत, आणि या इथल्या जनतेचा लोकसभा निवडणुकी संदर्भात काय कौल आहे, त्यांची मतं काय आहेत, त्यांच्या बेधडक भूमिका काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपण आज घोटीखुर्द या गावात आलो आहोत. या कार्यक्रमाचे स्पेशल प्रायोजक राजलक्ष्मी ग्रुप विटा यांच्या वतीनं जनसभा ते लोकसभा हा कार्यक्रम आज आपण घोटीखुर्द येथे सुरू करत आहोत. आपण जाणून घेऊया लोकांची मतं काय आहेत लोकसभेसंदर्भात, लोकसभा निवडणुकीसंदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत, केंद्रात सत्ता कुणाची यावी, किंवा इथला सांगली लोकसभेचा खासदार कोण व्हावं, महाविकास आघाडीचा व्हावा की BJP व्हावा की आणखी कोणी व्हावं, तुमचं काय मत आहे? मुळात या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात लोकांच्या मध्ये फार उदासीनता आहे. गेले 10 वर्ष झालं संजय काका पाटील हे खासदार आहेत, परंतु निवडणूक सोडली तर या गावामध्ये त्यांचा कधी प्रवेश नाही. बरं, गावामध्ये प्रवेश राहू द्या, गावातील लोक जेव्हा त्यांच्याकडे काम घेऊन जातात तेव्हा गोड बोलणे आणि त्या लोकांच्या कामाकडे दुर्लक्ष करणे याच्याशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही. आमच्या गावातील काही लोक आमच्या गाव तलावाच्या संदर्भात त्यांच्याकडे गेली होती, तर काही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही. 4 वेळा त्यांच्याकडे जाऊनही जर असा प्रतिसाद जर मिळत नसेल तर काय उपयोग या लोकनेत्यांचा? गेल्या 10 वर्षात खासदारांचा फंड तुम्हाला मिळालेला नाही? कुठल्याही प्रकारचा फंड आम्हाला खासदारांचा मिळालेला नाही आमच्या गावामध्ये. राहिला प्रश्न विरोधकांचा, विशाल पाटील निवडणूक आले की इथं येत आहेत, चंद्रहारकडे पाटलांच्याकडे कुठला प्रशासकीय अनुभव नाही, कोणत्या आशेनं या गावकऱ्यांनी त्यांच्याकडे बघायचं? अतिशय उदासीन वातावरण आहे, अतिशय नैराश्याचं वातावरण आहे लोकांच्या बाबतीत. खासदार असून सुद्धा सगळ्यात जास्त नाराजी असेल तर ती संजय काका पाटलांच्या विषयी.
आत्ताच यांनी बोलून दाखवलं की खासदार संजय पाटलांच्या विरोधात प्रचंड नाराज आहे, उदासीनता आहे आणि एकूणच सगळ्या राजकीय पक्षांनी नेत्यांच्या संदर्भात उदासीनता आणि नैराश्याची भूमिका असल्याचं आत्ता यांनी सांगितलं. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राईड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. लोकसभा निवडणूक संदर्भात तुमची भूमिका काय, तुम्हाला काय वाटतं? माझी भूमिका, मी 2 पंचवार्षिक मी BJP चाच कार्यकर्ता किंवा मतं दिलीत मी संजय काकाला, पण त्यांच्या 10 वर्षातल्या कुठल्याच ह्याच्यात त्यांनी एकही काम गोटी खुर्दला दिलं नाही. आम्ही 4 वेळा जाऊन आलो त्यांच्यासाठी. आमच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे, तळं आमचं लिकीज आहे, त्या आणि ती टेंबो योजनेत समाविष्ट आहे. पण ती टेंबो योजनेचं पाणी आलं तर ती तळं पाणी येणार नाही त्या तळ्यात लिकीज असल्यामुळं. त्यासाठी आम्ही 4 वेळा त्यांच्याकडे गेलो, पण त्यांनी काय तसे काय आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही. त्यामुळं त्यांच्याविषयी आमची उदासीनता आहे. आणि BJP वाल्यांनी जो खेळ मांडला आहे महाराष्ट्रात, एक म्हणजे ह्याला घ्या त्याला घ्या, त्यामुळं ती लोकांच्यात उदासीनता आहे. आणि आमच्यात हा घोडे बाजार मांडला आहे, त्यामुळं आमच्या ती उदासीनता आहे. आणि आम्ही ह्यावेळी BJP ला काय वोट देणार नाही. महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे तुम्ही? हा, महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. आणि जर विशाल पाटील असतील तर निश्चितच त्यांचा विजय असेल. म्हणजे एकाच एक उमेदवार असेल, म्हणजे संजय काका विरुद्ध महाविकास आघाडीचा एक उमेदवार. शिवसेनेने चंद्रकांत पाटलांना उमेदवार दिली? नाही नाही, ती त्यांनी विचार करावा, अजून अर्ज भरायला टाईम आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटलांनी पण शांत बसावं असं माझं मत आहे. आणि विशाल पाटलांना संधी द्यावी, प्रचंड मतांनी निवडून येतील विशाल पाटील. यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी आम्ही राहू आणि खासदार संजय पाटील यांच्या संदर्भातली निराश आणि नाराजी यांनी बोलून दाखवली. आता तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं? आता राजकारणाविषयी बोलण्याचा माझा काय पहलू नाही आहे. मी एक माजी सैनिक आहे, पण एकंदर बघता हे सत्ताधारी पक्ष आहे किंवा विरोधक आहेत, यांना योग्य प्रकारचा उमेदवार मिळू नये हे राजकारणाचा अड्डा असलेल्या आपल्या सांगली जिल्ह्याचं दुर्दैव आहे. मग काही वेळा असं वाटतं की आपण यांना मत कशासाठी द्यायचं. त्यांनी म्हणजे त्यांनी एकच केलेलं आहे की आपल्याला गृहीत धरलेलं आहे की जनता माझे शेतकरी हे माझेच आहेत असं गृहीत धरून कोणताही उमेदवार आणायचा आणि ठोकून द्यायचा. हे जे प्रत्येक पक्षाचं जे धोरण आहे हे धोरण फार चुकीचं आहे. आणि ह्या धोरणाविषयी राज्यकर्त्यांनी विचार करावा. त्यांना निश्चितपणे मला कुठली म्हणायचं नाही, महाविकास आघाडी किंवा महायुती असो, कुठल्याही पक्षाचा उमेदवार सक्षम असावा की जो जनतेची सेवा करू शकेल. पण हे नाही, ते गृहीत धरतायत आणि उमेदवार लादतायत, हे फार चुकीचं धोरण आहे. जो भाजपनं उमेदवार दिला तो सक्षम नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? बिलकुल सक्षम नाही तो. आणि आता दुसरं, महायुतीनं आपल्याला एक उमेदवार दिलेला आहे, तो पैलवान दिलेला आहे. आपला त्याच्याविषयी काही जास्त माहिती नाही किंवा काहीच नाही. संजय काकाविषयी जी माहिती आहे ती असं आहे की त्यांनी कुठलीच कामं केली नाहीत. मला आमच्या गावापुरतंच म्हणायचं असं नाही, पण कुठं ठळकपणे दिसतील किंवा नजरेस येतील अशी कुठली कामं गेल्या 10 वर्षात दिसत नाहीत. हे एवढंच आम्हाला सांगायचं. मग अशा वेळेला काय वाटतं, एखादा दुसरा कुठला तरी उमेदवार एखादा उभा करावा, त्याला निवडून आणावं, अशी लोकांच्यामध्ये पण सध्या भावना आहे. एकूणच इथं विद्यमान खासदार, भाजपचे जे खासदार आहेत संजय पाटील, त्यांच्याबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला जातो आहे. दादा तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी घोटीखोरचा ग्रामस्थ. आज तुम्ही निवडणुका लागल्या म्हणून ह्या गावामध्ये तुम्ही सदिच्छा भेट दिली आणि तुम्ही सर्वे करायला सुरुवात केली. याच्या अगोदर का तुम्ही आला नाही कधी? 5 वर्षामध्ये खासदार येऊन गेलेले काही ही तुम्ही आत्ता जर लोकांना विचारलं तर की बाबा खासदारांना तुम्ही पाहिलं का, तर खासदार म्हणतील, लोक म्हणतील की हां पाहिलं, कधी पोस्टरमध्ये पाहिलं. कारण 5 वर्षामध्ये काका म्हणून काही ह्या गावाला आले नाही.
आणि आज तुम्ही येत आहे म्हणजे तुमच्या स्वार्थासाठी येत आहे ना, आज बाईट घेत आहे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी घेत आहे, कारण काय शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही काय मांडलेले नाहीत. आणि खासदार मी म्हणतो आहे काय प्रत्येक वेळेला आमच्या गावी येतील असं काही नाही, पण ज्या काय भूमिका आहेत, काय लोकांची मतं आहेत, काय अडचणी आहेत, किमान लोकं पाठवून तरी तिने पाहिलं पाहिजे होतं. मी म्हणतो आहे की काय आहे, तुम्ही उठताय आणि विचारता की हे उमेदवार पाहिजेत का ते उमेदवार पाहिजेत, मला काय म्हणायचं, उमेदवार कोणताही चालतो. आमचे नेते आहेत अनिल भाऊ होते, आता सुभाषभाई आहेत, हिनी जी मार्गदर्शन करतील आम्हासनी त्या पद्धतीनं आम्ही चालू, कारण काय त्यांचा जो कामाचा व्याप आहे, जी कामाची पद्धत आहे, लोकापात्र पोचण्याची पद्धत आहे, ती सर्वांनी ठेवाय, मग आम्हासनी कोणीही चालतो. दादा तुमचं काय मत आहे? माझं मत मी एकतर मी संजय काकाला मागच्या पंचवार्षिकच्या वेळेला एकदा पाहिलेलं, त्यानंतर ह्या भागाला त्यांनी भेटसुद्धा दिली नाही कधी. हा भाग एकंदरीत दुष्काळी भाग आहे, पावसावर सगळा अवलंबून आहे, मग त्यांनी एकदा तरी कमीत कमी यायला पाहिजे ना आपल्या भागामध्ये. मग आम्ही त्यांना कसं आम्ही त्यांचे त्यांना मतं देणार किंवा काय? आता विलास काय ते विशाल पाटील, विशाल पाटील त्यांनी कडेगाव पलूस या भागात त्यांनी चांगला विकास केलेला आहे, एकंदरीत त्यांचं नेतृत्व असेल तर आम्ही त्यांना सर्वांमध्ये पाठिंबा देऊ त्यांना. एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं देशात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, तो सुटला आहे का गेल्या 5 वर्षात, गेल्या 10 वर्षात? युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही. जे BJP शासन आहे जातीवादी शासन आहे, BJP म्हणजे फक्त हिंदू करते, लोकांना कुठल्याही पद्धतीचा रोजगार दिला नाही, महागाई नियंत्रणात नाही. आज 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये झाला आहे तरी लोकांना हे पडलेलं नाही की आज महागाई वाढली आहे. लोकांना फक्त आपल्या जाती धर्मावर फक्त राजकारण करायचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे आमचा पाठिंबा इथं महाविकास आघाडीला असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच जिंकून येईल अशी माझी इच्छा आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? संजय काकाचं काम काही सुद्धा नाही ग्राउंड लेवलला, आणि जर संजय काका अपक्ष म्हणून उभं राहिले तर गावातून 50 मतंसुद्धा पडणार नाहीत. पक्षाकडे बघून लोक मतदान देतात ह्याचा काकांनी विचार करावा. तुम्ही मागच्या भाजप सरकारच्या 5 वर्षाच्या कामासंदर्भात समाधानी आहे का? नाही. आणि महाविकास काका आम्हाला दिसलेच नाही, समाधानी काका आम्हाला दिसलेच नाही, काका दिसले नाहीत, पण विरोधकांचं तरी काम आहे का मागच्या 5 वर्षात विरोधक म्हणून? नाही. विशाल पाटील तर 5 वर्षात तुमच्या गावात आले का? नाही आले. संजय पाटील जर खासदार म्हणून फिरकले नाहीत, पण विरोधक म्हणून विशाल पाटील जर तुमच्याकडे आलते का? नव्हते आले. कधी झाले नाही? संजय काकाला घोटीखुर्द गाव तासगावपासून 30 किलोमीटर अंतराव आहे. गेल्या वेळी ते आले, राजूबा शपथ घेऊन गेले की निवडून आल्यावर तुम्हाला काहीतरी निधी देऊ असे म्हणून गेले. आणि आमचा तर 30 किलोमीटरवर गाव, आटपाडीचं लास्ट टोक सांगली जिल्ह्याच्या मतदारसंघाचं उंबरगाव, तिकडं तर ते पोचलेच नसतील बिलकुल. मग बघा काय अवस्था आहे ही संजय काकाची. एकूण इथल्या ग्राम जनतेच्या मनात जी खदखद आहे की खासदार जे निवडून गेले मतं मागायला आले ते परत फिरकलेले नाहीत, म्हणजे निवडणुकीपुरते लोक येत आहेत, मतं मागतात आणि परत जात आहेत, निवडणुकीला आश्वासनं देत आहेत, गोड गोड बोलत आहेत आणि पुन्हा माघारी फिरून चौकशी करत नाहीत, असं इथल्या जनतेचं मत आहे. दादा तुम्हाला काय वाटतं? संजय काकाबद्दल बी नाराजी नाही आणि मोदीबद्दल बी नाराजी नाही. बरं, मग काय समाधान आहे तुम्ही? समाधान आहे, मोदीबद्दल आम्ही समाधान आहे, मोदीकडे बघून आम्ही मतदान करणार. मोदीकडे बघून काकांना मतदान करणार? 100% करणार. मोदींच्याकडे बघून संजय काकांना मतदान करणार असं त्यांनी भूमिका मांडली. आत्ता देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे, लोकसभेचा रणसंग्राम चालू आहे. आत्ता मागच्या सरकारच्या कामासंदर्भात तुम्ही समाधान आहे का, किंवा विरोधकांच्या कामासंदर्भात तुम्ही समाधान आहे का, आणि सरकार कुणाचं येईल, इथं सांगली लोकसभेचा उमेदवार कोण असावा आणि कोण निवडून येईल किंवा कोण यावं, तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या कामाने समाधानी आहे आता सध्या तरी. भाजपच्या कामासंदर्भात तुम्ही समाधान? हां, समाधानी आहे, आणि सरकार सुद्धा भाजपाचं केंद्रात येईल असं वाटते. इथला लोकसभेचा उमेदवार कोण? खासदार संजय पाटलांना भाजपने उमेदवारी दिली, त्यांच्या कामासंदर्भात तुमचं काय मत आहे? ॲव्हरेज ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे आत्ता निवडून तेच पुन्हा यावेतच तुमचं मत आहे? हा, येण्याची शक्यता आहे, यावेत येण्याची शक्यता आहे. एकूणच या घोटीखुर्द या गावात जनतेनं आपली मतं मांडली, बऱ्यापैकी जनतेच्या मनात सरकारच्या आणि विरोधकांच्या संदर्भात कमालीचा रोष दिसून येतो आहे. निवडणुकीला लोकं येत आहेत, भेटत आहेत आणि पुन्हा निघून जात आहेत, लोकांचे प्रश्न राहतात, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न तसेच भिजत पडलेले आहेत, ते सोडवले जात नाहीत. निव्वळ राजकारणापुरता हा विषय वापरला जातो आहे. आपण तात्या तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? आम्ही भाजपचाच माणूस आहे, त्यामुळं काय आम्हाला प्रधानमंत्रीकडे बघून आम्ही मतदान देणार? मोदी संजय काकाला बघून मतदान नाही,
प्रधानमंत्री मोदी व्हावं ही आमची इच्छा आहे बस. प्रधानमंत्री मोदी व्हावे आणि त्यांच्याकडे बघून तुम्ही बीजेपीला मतदान करणार, तुम्ही त्यांच्या कामासंदर्भात खुश आहे? मोदीच्या कामानं खुश आहे, संजय काकाच्या कामानं खुश नाही. मोदींचं काय काम तुम्हाला असं खुश करण्यासारखं? विकास, आर्थिक विकास केला, देशाच्या बाउंड्रीवरचा विकास केला, हे आहे राहिलं मी म्हणतो चांगली. हां चला, मोदींच्याकडे बघून आम्हाला बी जे पीला मत द्यायची इच्छा त्याने व्यक्त केली. तिने यावं गोटी खुर्दीमध्ये कुणी? संजय काकानं. आणि अजून 10 वर्षात आले नाहीत. तुम्ही त्यांच्यावर नाराज आहे? नाराज की मीच कशाला, गाव आहे इकडला इलाका आहे. तिने मतदारसंघ आहे त्यांचा म्हटल्यावर तिने याचं का नाही? बरोबर आलीच नाही. खासदारकीनं आमदारकीला सुद्धा काका उभा राहिले तरी शीट बसणार नाही काकांची, असं काकांचं काम आहे. फक्त मोदी साहेबांची काकावर कृपा आहे म्हणून काका निवडून येते. मोदीलाच मतं पडणार ही जी आहे, मोदींमुळेच समर्थन करायचं काकांचं. तुम्ही सगळे वज्रहरीच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, तुम्ही तुमची मतं मांडलीत, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद.